रत्नागिरी जिल्ह्यातील खैर लाकूड आणि काद उत्पादक यांचा शेतकरी मेळावा सावर्डे येथील मांडकी येथे पार पडला. यावेळी जिल्हाभरातील असंख्य काद आणि खैर लाकूड उत्पादक एकत्र आले होते. या मेळाव्यात शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या नव्या धोरणाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. खैर लाकूड आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणार असल्यामुळे एरवी कोकणात खैर लाकडाची वाहतूक आणि तोड करताना येणाऱ्या असंख्य अडचणीतून शेतकऱ्यांना आता पुढील काळात मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे कोकणात यापुढे खैर झाडाची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा कात व्यावसायिक संघाकडून व्यक्त केला जात आहे. मांडकी येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात जिल्हा सहकारी संस्था आणि कृषी विभागाच्या वतीने देखील मार्गदर्शन करण्यात आले. मांडकी गावामध्ये रत्नागिरी जिल्हा कात व्यावसायिकांनी शेतकरी मेळावा आयोजित केलेला असताना खैर झाडावरील नियमन होऊन त्याची 12 तारखेला आम्हाला शेतीमाल म्हणून खैराची ही झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं मी एक हे सांगू शकतो की पूर्वी खैराची जी बंधनं होती आणि खैर झाड हे तोडण्यासाठी फॉरेस्टरतिकडे परवानगी लागत होती. त्या परवानगीच्या अडीअडचणींनी शेतकरी आमचा नेहमी थोडा अडचणीत असायचा आणि त्याबद्दल उद्योग जगामध्ये खूप अडचणी यायची. परंतु 12 मार्चला याचं खैरा झाडाचं नियमन होऊन आता शेतीमाल म्हणून त्याची ही झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी आपली स्वतःचं झाड हे जीवनावश्यक किंवा उपजीविकेचं साधन म्हणून शेतकरी त्या पद्धतीनं चांगल्या राखलेली झाडं आपली तोडण्यास आणि उद्योजकांना चांगल्या भावाने काढण्यात परिपूर्ण हे करेन म्हणून शेतकऱ्यांना आणि सगळ्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघटनेचा आजचा जो मेळावा आहे ह्या मेळाव्याला एक ऐतिहासिक स्वरूप निर्माण झालेलं आहे. ते एवढ्यासाठी की शेतमाल याचं नियमन ही मागणी बऱ्याच वर्षाची म्हणजे पिढ्यानपिढ्या मागणी करत आमचे जर सहकारी ही करत आले होते आणि त्याला कुठं यश येत नव्हतं आणि 27 मे 2023 रोजी सर्व सोपस्कार पूर्ण करून हे खैर मालाचं नियमन झालेलं आहे. त्याच्यामुळं जो आजपर्यंत वन खात्याकडं खैराचं जे आजपर्यंतचं व्यवस्थापन होतं शेतकऱ्यांना खैर काढताना येणाऱ्या अडीअडचणी परवानगी वाहतुकीचे पास या सर्वातून आज खैर या मालाची सुटका झालेली आहे. त्याच्यामुळं आजचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा आमच्या सर्व कात उद्योजकांसाठी हा सुवर्णक्षण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.